तमासगीर बोललो ना मी, लाज वाटली पाहिजे। आदरणीय उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तमाशा केला तुम्ही लोकांनी, ते खोत टाळ काय घेतात नाचतात काय बसतात, तेव्हा काय झालं होतं? तेव्हा असं म्हणाले होते शासनात विलीन करा, असं आहे ना त्याची मागणी, एसटी महामंडळाला शासनात विलीन करा। आता का गप्प आहे, आता पगार देता येत नाही हो। आदरणीय उद्धवजींनी तर इतकं चांगलं करून ठेवलं होतं की महिन्याला त्यांचे 360 रुपये कोटी रुपये हे महामंडळाला द्यायचा असा निर्णय घेतला। एसटी महामंडळाच्या कारकिर्दीत माननीय दिवाकर रावते आणि अनिल परब यांनी घेतलेला निर्णय, यांनी आणलेला निधी हा ऐतिहासिक आहे, इतिहास आहेत। म्हणजे त्यांच्या आता जसं अमृतकाल हे असे काय काय काल सांगतात ना, त्यांच्यासाठी सांगतो मार त्या एसटी महामंडळाच्या इतिहासात 1000 कोटी रुपये एका वेळेला अनिल परब घेऊन आणले त्यांनी एसटीसाठी। दिवाकर रावते साहेबांनी तर कितीतरी कन्या योजना आणल्या, नंतर त्या कंडक्टरमध्ये महिला घेतल्या, त्या महिलांना क्लेरिकलमध्ये आणण्याचं प्रयोग केलं। एखादा कंडक्टर जर त्याला अपघात झाला असेल आणि करू शकत नाही ड्युटी, तर त्याला पुन्हासुद्धा वेगळ्या पद्धतीचं काम द्यावं, असे अनेक निर्णय त्यांनी घेतले की जे त्यांच्या आयुष्याच्या भल्याचे निर्णय घेतले। कोण ही माणसं निर्माण झाली ज्यांचा काही संबंध नाही, काय वर्ता आणि काय बोलतात, जाऊ दे सोडून। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।